नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. 2019 वर्ष झालं आहे. 2019 वर्षाचं आमच्या गावी देवदिवाळी निमित्त दरवर्षी देवदिवाळीची जत्रा, गुप्तदेवीची जत्रोत्सव साजरा होतो. त्या जत्रोत्सवासाठी मी सुद्धा आलो आहे मुंबईवरून. काल ॲक्च्युली आलो होतो आणि काल एक छोटासा व्हिडिओ केला. व्हिडिओला भरपूर सारा प्रतिसाद, म्हणजे इतका प्रतिसाद मिळाला. शुभेच्छांच्या वर्षाव तर भरपूर झाला. पहिलीच व्हिडिओ होती, जोकिंग व्हिडिओ झाली, पण भरपूर मजा आली व्हिडिओ करताना. त्यासाठी मी दुसरी व्हिडिओ करण्याचा एक प्रयत्न करतोय. ह्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या गावचं ग्रामदैवत गुप्तादेवी मंदिर दाखवणार आहोत. त्यासोबत तिथे जाण्यासाठी रस्ता कसा आहे, पुन्हा कसं आपल्याला जायचं आहे, ते सर्व मी दाखवणार आहे. पाठीमागे बघू शकता मी ऑलमोस्ट अर्धा रस्ता पार केला आहे. पाठीमागे बघू शकता ही आमची जे साकव दिसतो, हा छोटासा कुठे गेला, हा साकव दिसतो आहे. ही आमची नदी आहे, इकडून वरती जायचं असतं. ते मी तुम्हाला दाखवतो जास्त दादा दादा रस्त्यावर कसं जायचं आहे कसं नाही, तर मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही मी तुम्हाला एक छोटीशी बोलतात ना, एक इच्छा व्यक्त करतो आणि इच्छा माझी तुम्ही नक्की पूर्ण कराल ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद. व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला पुढे 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 मी व्हिडिओ दाखवत राहणार आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, हा रस्ता चालू झाला आहे. मोबाईल असल्यामुळे व्हिडिओ थोडा हलतो आहे हे मला माहीत आहे, पण मी व्हिडिओ शूट करणार आहे नक्कीच. बघू शकता हा जो दिसतो आहे, हा साकव आहे पाठीमागे. पुढे पुढे चाललो आहे. हा रस्ता आहे जाण्यासाठी देवीच्या मंदिराकडे. उद्या तर खूपच म्हणजे भरपूर मजा असणार आहे. भरपूर म्हणजे भरपूरच मजा करणार आहोत आम्ही आता उद्या. आजचा दिवस थोडा बोरिंग गेला आहे, उद्याचा दिवस नक्की चांगला जाणार, कारण सगळेच येणार आहेत, सगळेच येतील, मजा करू भरपूर सारी. मित्रांनो, ही नदी आहे आमच्या गावची, छोटीशी नदी आहे. मला वाटतं सुकायला आले ऑलमोस्ट, थंडीचे दिवस नोव्हेंबर आला ऑलमोस्ट. पावसाळ्यात जास्त वेळ होता मधी, पण आता थोडा गेला आहे. तर पाणी थोडं आहे, आपण ते पाणी पण दाखवण्याचा प्रयत्न करू. आमचे गणपती कुठं सोडतात ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा ब्रिज आहे, ब्रिज आत्ताच झाला आहे नवीन, त्यामुळे खूपच चांगला आहे, खूप व्यवस्थित असं दिसतोय. मित्रांनो, ही बघा, ही आहे आमच्या गावची नदी, छोटीशी नदी आहे. तर इथे बघू शकता ही नदी आहे, गणपती विसर्जन करतात तेव्हा हे जे दिसतं आहे इथे आमचे गणपती ठेवतात. आणि तिथे आरती वगैरे होते, तिथं गौरीला वगैरे बसवलं जातं, तिथेसुद्धा आरती होते. त्याच्यानंतर गणपती विसर्जनासाठी या नदीत नेले जातात. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. आपल्याला आमची ग्रामदैवत गुप्तादेवी मंदिराकडे जायचं आहे, त्यासाठी रोड कसा आहे. मला वाटतं या ठिकाणी आत्ता उद्या जत्रोत्सव, लोक रस्ता चुकू नये म्हणून इथे मॅपसुद्धा, म्हणजे एक बोलतात ना एक खूण दाखवलेली, कसं जायचं आहे आपल्याला ते आपण पण बघूया. काय लिहिलेलं आहे, एक भगवा झेंडा बांधलेला आहे, त्याच्याखाली एक छोटासा बॅनर छापला आहे आणि त्याकडे असं लिहिलेलं आहे, श्री गुप्तादेवी मंदिराकडे जाण्याचा रस्ता. तर मित्रांनो, हा जो रस्ता दिसतो आहे हा एका वाडीला जोडतो आहे. तामणकर वाडी म्हणून असं नाव आहे त्या वाडीला, रस्ता जोडतो आहे. आणि हा रस्ता आहे तो, हा रस्ता मंदिराकडे जाणार आहे. मित्रांनो, आपण अर्धा रस्ता आत्तापर्यंत क्रॉस केलेला आहे. हा कच्चा रस्ता आहे म्हणून पूर्वसूचना लावली होती की इथून, म्हणजे पूर्वसूचना या कारणासाठी लावली होती की इथून गाड्या आणू नका. गाड्या आणल्यात तर थोडं रिस्की आहे थोडं, कारण आपण काहीतरी थोडं बोलतात ना एक मजा करण्यासाठी आलो असतो, एक देवीला देवीला चांगलं भेटण्यासाठी आलो असतो. आणि बघ तू, तर आमच्या पुढे भाई चालत येत आहेत. मला वाटतं भाईंची ऑलमोस्ट तयारी झाली असावी. भाई, काय काय तयारी आहे? तयारी झाला, तयारी झाली सर तुमची? मांडव झाला, वर कागद टाकून झालाय. ओके, आता उद्यापासून कार्यक्रम. ठीक आहे, चालेल, एकदम मस्त. आम्ही येतोय व्हिडिओ करून असी. तर मित्रांनो, भाई भेटलेत, भाईसुद्धा उद्या शॉप टाकणार आहेत. आणि भाईंचं शॉप काल तुम्हाला दाखवले, ते लाडू दाखवले, पुन्हा आज वडापाव असणार आहे. साखरोळी तर माझी खूप आवडती आहे, तिथेसुद्धा असणार आहे. तर त्यासाठी भाईंनीसुद्धा शॉप टाकलं आहे. तर मित्रांनो, हे बघा, पाहू शकता किती मस्त संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि किती मस्त नदी संत गतीने वाहते एकदम, कारण आता नोव्हेंबर असल्यामुळे नदीला पाणी तर निश्चितच कमी असणार. तर हे बघा, हा नदीचा आजूबाजूचा नजारा आहे, हा रस्ता आहे. जो वरती जो आवाज येतो ना बायकांचा, म्हणजे ज्या महिला मंडळ आहेत त्या आवाज करत आहेत, त्यांचा आवाज ह्या कारणासाठी झाला, कारण उद्या आमच्या इथं ऑर्केस्ट्रा आहे. आणि लोकांचं कसं असतं, गावाला स्पेशली
लोक अगोदरच जागा अडवून ठेवतात, जागा आणण्यासाठी ते लोक काय करतात, चटई चादरी हे सगळं टाकून ठेवतात. आणि ती म्हणजे असं त्यांचं बोलतात ना की निशाणी ही आमची जागा आहे. आणि कोकणी माणूस तर नक्कीच म्हणजे फेमस आहे की ते लोक जागा अडवण्यात भरपूर फेमस आहेत. तर हा बघा हा रस्ता आहे, खूपच डेंजरस रस्ता आहे, एकदम चढाव आहे भरपूर. आणि मला वाटतं इथं आवाज येतो कसलं तरी, माकडं दिसत आहेत वाटतं. इथे थोडंसं मला वाटतं मातीने भराव टाकला आहे, डेंजरस खूपच रस्ता आहे. थोडा येऊ तर मुलांना गाडी घेऊन कृपया करून इकडे येण्याचा प्रयत्न करू नका, कारण डेंजरस आहे थोडा रस्ता म्हणून. तर चला मित्रांनो, रस्ते सेवा मी तुम्हाला दाखवतो सर्व कसं आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला बजरंग बलीचं दर्शन झालेलं आहे. हे बघा, त्यामुळे दाखवतो. हे बघा झाडांवर वगैरे खेळत आहे, तुम्हाला दिसतील की माहीत नाही कारण ऊन भरपूर आहे, ते दिसणार नाही, शक्यता कमी आहे, पण आवाज नक्की येईल त्यांचा. हे बघा या साईडला खेळतो आहे, दिसला असेल इकडचा गेल्यावरती. तर बघा तशी ते मजा करतात भरपूर. उद्या मला वाटतं ह्यांची पण भरपूर मजा असणार आहे, कारण इकडे पण खायला असणार, त्यामुळे ह्यांची पण भरपूर मजा करणार ते लोक पण. तर आता पुढे पुढे जागा असते असते थोडं थोडं बापरे भीती वाटते मला आता. त्या गोडीकडे टाकणार नाही. हां चला, आपण आलेलो आहे त्यांच्यापासून दूर. मित्रांनो हा रस्ता आहे, रस्ता आत्ता पक्काच म्हणजे चांगला झाला आहे आता. थोडा पूर्वी तर खूपच कठीण होतं इकडे यांना गाडी बांधणं, तर मला ॲक्च्युली भरपूर दम लागला आता कारण चढण भरपूर आहे. तर हे असं आहे आणि बघू शकता मंदिराला आता कमानी पुढे बनवलेली आहे मस्त एकदम. बाजूला एक छोटासा बॅनर लागलेला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो मंदिराजवळ पोहोचलेलं आहे, ही मंदिराची कमानी आहे. ऊन सूर्यदेव आहे त्या साईडला असल्यामुळे थोडं दिसणार नाही आहे, प्रयत्न करू दाखवायचा. ही छोटीशी कमानी कमानी बनवलेली आहे. आपण आता एंट्री करूया आतमध्ये. हे मला वाटतं डेकोरेटरवाले आहेत. एंट्री केलेली खूपच जोरदार तयारी झाली. अशी तयारी चालू आहे उद्याची. नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहेत वाटतं बहुतेक. खूपच चांगला प्रयत्न चालला आहे मित्रांनो. जे ह्या साईड बघू शकता हे छोटे छोटे शॉप असे टाकण्यात येतात. जे बघताय या लाईनीमध्ये हे छोटे छोटे सर्व शॉप आहेत. आणि आमच्या आता भाई थोड्या वेळपुरे दिसले, त्यांचं शॉप हे बघा इथे असणार आहे. मला वाटतं कुठे ते म्हणणार इकडे हे असेल सुरुवातीचं. सुरुवातीचं शॉप आहे त्यांचं असणार आहे. बघा इथे अजून काही झालेलं नाही, फक्त एक बाकडा आणि एक छोटासा टेबल आणून लावलेलं आहे. मला वाटतं पत्रावर वगैरे टाकलेले सर्व. चला पुढे जाऊया. हे बघा हे असं मंदिर आहे. मंदिर तर खूपच मस्त. सूर्यदेवाचा त्या साईडला असेल, व्हिडिओ खूपच विचित्र येणार आहे मला इथे. हे पण मी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तर हा व्हिडिओ आहे. हे मंदिर आहे छोटंसं, हे आमच्या ग्राममध्ये काही गुप्तादेवी मंदिरचं मंदिर आहे. हे आजूबाजूला लाईटिंग चालली आहे मस्त की. हे मुंबईसारखे जे आपण समुद्रावर बघतो, जे गणेशोत्सवा दिवशी वापरले, गणेश विसर्जना दिवशी ज्या लाईटी लावल्या जातात बीचवरती, तशा लाईटी इथे लावण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबईसारखं काहीतरी नवीन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो हे सुरुवातीला मंदिरात जाताना तुळस आहे, तुळशी वृंदावन इथे ठेवलेलं आहे बघू शकता. खूपच बोलतात ना सुंदर असं एक मूर्तीकाराने खूपच सुंदर असं कल्पना रचलेली आहे. आणि त्या कल्पनेनुसार इथं एक मस्त तुळशी वृंदावन बनवलेलं आहे. हे तुळशी वृंदावन आहे. मित्रांनो हे बघू शकता मंदिराच्या आतली एंट्री आहे.
श्री गुप्तादेव प्रसन्न म्हणून लिहिलेलं आहे. वती मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे खूपच मनमोहक असं वाटतं इथे मंदिराला. आमची आई गुप्तादेवी नवसाला पावते हे सुद्धा मुलांना सिद्ध झालेलं आहे ॲक्च्युली ऑलरेडीच. तर मित्रांनो, आत्ता व्हिडिओ मी भरपूर सारा दाखवण्याचा प्रयत्न केला, पुन्हा अजून रात्री मिळणार आहे, रात्री तर अजून चांगला दाखवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करेन. तर मित्रांनो, एक तुमच्याकडून मला एक शुभाशीर्वाद असा हवा आहे. कालच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, तसंच आजची व्हिडिओ जी केली आहे त्या व्हिडिओलासुद्धा तुमचा चांगला प्रतिसाद मिळू देत अशी मी गुप्तादेवीजीने प्रार्थना करतो. व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला सांगत नाही, कारण सबस्क्राईब करायला मी अजून यूट्यूबवर चॅनल उघडलं नाही. यूट्यूबवर चॅनल तर नक्कीच उघडणार आहे, आणि गुप्ताजीचा आचार माझ्या कायम पाठीशी आहे हे तर मला चांगलंच मिळते. त्यामुळे यूट्यूबवरसुद्धा चॅनल लवकरात लवकर नवीन येईल, आणि आपलं दामाने गाव दाखवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, आणि आशीर्वाद हा कसा मिळतो ते तुम्हाला चांगलाच माहिती आहे. आशीर्वाद हा कमेंट करून बोलून तो चांगला आशीर्वाद मिळतो. मी तुम्हाला खूप सारा दाखवण्याचा प्रयत्न जास्तच केला. आतमध्ये आपल्याला एंट्री दिली नाही, कारण तिथे आतमध्ये चांगलं मुलांना साफसफाई करण्याचा कार्यक्रम चाललं आहे. खूपच लोक तिथं मेहनत घेत आहेत. डेकोरेशन चाललं आहे, डेकोरेशन तर खूपच म्हणजे बोलतात ना जबरदस्त झालं एकदम. लाईटिंग तर बोलतात ना ऑसम झाली. मुंबईसारखं बोलतात ना पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि उद्या मला वाटतं ऑर्केस्ट्रा आहे, ऑर्केस्ट्रासुद्धा मी उद्या नक्की दाखवेन.